वय किती तुमचं? 76. 76. 5 वाजल्यापासून काम चालू करतात. 3 वाजता. नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो आहोत बकरी अड्ड्यावर. 76 वर्षाच्या आजी आहेत, त्यांच्याकडून नाश्ता घेण्यासाठी. तर बघूया त्यांच्याकडे काय काय मिळतं आणि त्यांच्या नाश्त्याबद्दल जाणून घेऊया. चला तर. नमस्कार आजी, आपला कुठे स्टॉल आहे हा? बरोबर, बरोबर. आपल्याकडे काय काय मिळतं? उपमा, शिरा. उपमा दाखवा जरा मला. हा उपमा आहे, बरोबर. आणि काय? शिरा. आणि पोहे, कांदा पोहे. आणि काय काय? साबुदाणाची खिचडी. बरं, हे कधीपासून तुम्ही किती वाजल्यापासून लावता? सहाला लावता. ओके. आणि ते किती वाजेपर्यंत असतात? 12 वाजेपर्यंत आणलेलं असतं. एक किती वाजता तुम्ही बनवायला सुरुवात करता म्हणजे अशी? 5 वाजता. 5 वाजल्यापासून काम चालू करता. 3 वाजता उठता. वा, छान. आणि हे सगळं 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत संपतं. काय नाव तुमचं? महादेव मुंज. मुंज वैश्यवाणी, कोकणातले तुम्ही. जर कोणाला सकाळचा न्यारी पाहिजे असेल तर नक्की या आजींना भेट द्या. अजूनही वय किती तुमचं? 76. 76 आजी आहेत बघा, अजूनही मेहनत जोरदार आहे. आणि इथे खाली पोश्यामध्ये शेगड्या पेटतात. ओके, ठीक आहे. एकदम गरमागरम पोहे. बरं, लिंबू वरती शेव डिश सजून एकदम. आणि हे पोहे तुमचे किती रुपयाला फक्त? 20 रुपयात पोहे. शिरा पण 20, हे उपमा पण 20, खिचडी पण 25. पण हे चालू करण्याचं कारण काय? तुम्ही कसं काय केलं म्हणजे हे चालू? आपला प्रस्तुती बघून करायला पाहिजे ना. आपली लहान लहान मुलांना मदत नको. बरं बरं. मुलांच्या नोकऱ्या काय प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट नाही काय. बरोबर. आणतात मुला, मी बनवते. तुम्ही बनवता? आता हे संपलं की घेऊन जाणार मुला. बरोबर. तरी किती वर्ष आली येते तुम्हाला? 25-30 वर्षापासून तुम्ही लावता हे सगळं? इथेच राहतो ना. हा, ओके. बघा इकडे खाली शेगड्या पोळशी आहे. पोळश्यामध्ये एकदम गरमागरम तुम्हाला हे नाश्ता मिळणार. ओके. हा, काय झालं? काय माणूस आला होता व्हिडिओ काढायला. व्हिडिओ काढायला आला होता. आणि खायला कुठून कुठून येतात तुमच्याकडे लोक? सगळे लांब लांब रेल्वे स्टेशन पासून आजीकडे. आम्ही पण असेच लांबूनच आलो आहे म्हणजे ऐकून. आणि ओके, आणि सगळं तुमचं गरमागरम मिळतं एकदम. चला, थँक्यू. तर आजींच्या या स्टॉलला नक्की भेट द्या. भायकाळ्याला आहे बकरी अड्ड्याजवळ. धन्यवाद.